शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर आज दुपारी 3 वाजता सुनावणी. 54 आमदारांना सुनावणीसाठी नोटीस. ठाकरे गटाचे आमदार वकिलांमार्फत बाजू मांडणार. विधानसभा अध्यक्ष स्वतःला सुपर पॉवर समजतात. अंबादास दानवेंची टीका. तर अध्यक्षांना वाटेल तो निर्णय घेतील. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. अर्थ खाता म्हणून चुकतं माप. किती टिकेल माहिती नाही. अजितदादांचं वक्तव्य. तर अजितदादा स्वखुशीनं तिकडे गेले. अन्याय होत असल्यास विचार करावा. जयंत पाटलांचा सल्ला. अजित पवारांमध्ये डावलल्याची भावना दिसतेय. खडसेंचा निशाणा. तर नाथाभाऊंनी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी. महाजनांचा पलटवार. अजित पवार आज पुण्यात 12 गणपती मंडळांना भेट देणार. कसबा गणपतीच्या दर्शनानं दौऱ्याला सुरुवात करणार. ₹19 कोटी जीएसटी कर बुडवल्याचं प्रकरण. पंकजा मुंडे संचालिका असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी विभागाची नोटीस. सूत्रांची माहिती. भाजपा नेत्या पंकजा मुंडे आज पुणे दौऱ्यावर. मानाच्या गणपतींचं दर्शन घेणार. लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे बारामती. तर खडसे जळगावमधून लढणार. जयंत पाटलांची माहिती. तर बारामतीतून कोण लढणार दादा ठरवतील. तटकरींची प्रतिक्रिया. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेच असणार रवींद्र चव्हाणांचा दावा. तर गद्दारी करणाऱ्या श्रीकांत शिंदेंना कमळावर लढावं लागेल. दानवेंची टीका. पक्ष फोडण्यातच फडणवीसांचा वेळ जातो. नागपूर डेव्हलप तर पूर कसा येतो. फडणवीसांनी उत्तर द्यावं. नागपुरातील पुरानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल. काँक्रीटीकरण आणि झाडं तोडणं म्हणजे विकास नव्हे. नागपुरातील पुरावरून आदित्य ठाकरेंची टीका. तर बाथरूममध्ये पाणी भरल्यावर सुद्धा आदित्य ठाकरे घाबरतात. प्रसाद लाड यांचा घणाघात. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आज सुनावणी. आरोपींवर अटकेची टांगती तलवार कायम. भारताचा ऑस्ट्रेलियावर 99 धावांनी विजय. शुभमन गिल श्रेयस अय्यरची शतकी खेळी. तर केएल राहुल सूर्यकुमार यादवचं दमदार अर्धशतक.